आज आपण कोणत्याही व्हेज आणि नॉन व्हेज भाज्यांची चव दुप्पट करणारं वाटण कसं बनवलं जातं ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मी या ठिकाणी पाव वाटी लसूण घेतलाय, 2-3 आल्याचे तुकडे, अर्धी वाटी कट केलेलं खोबरं, 1 वाटी उभा कट केलेला कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 2 चमचे फुटाणी घेतलेले आहेत. प्रथम आपल्याला एका पॅनमध्ये 2-3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण जो उभा कट केलेला कांदा आहे तो हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छानसा परतून घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीचं वाटण हे शेवग्याची भाजी बनवताना किंवा बटाट्याची मसाल्याची भाजी बनवताना बनवू शकता. चला तर मग या ठिकाणी आपला कांदा छानसा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालणार आहोत. खोबऱ्याचे तुकडे करून घेतल्याने खोबरं छान असं तळलं जातं आणि याचं वाटण बनवताना ते छान असं वाटलं देखील जातं. आपल्याला हे सर्व साहित्य काळसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आपण हे सर्व साहित्य मंद आचेवर खरपुसाचं तळून घेणार आहोत. मी या ठिकाणी 3-4 मिनिटांसाठी मंद आचेवर कांदा आणि खोबरं छान असं तळून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये फुटाणे तळून घेणार आहोत. आपल्याला फुटाणे आणि कांदा हे देखील 3-4 मिनिटांसाठी तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं सर्व वाटण छान असं तळून झालेलं आहे. आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. या ठिकाणी आपला सर्व मसाला थंड झालेला आहे. आता आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत. या मसाल्यामध्ये तुम्ही थोडेसे तळलेले शेंगदाणे देखील घालू शकता किंवा फुटाण्यांच्याऐवजी फक्त शेंगदाणे देखील तळून घालू शकता. आपण हे वाटण पाणी न टाकता वाटलेलं आहे, त्यामुळे ते आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर ते 8-10 दिवसांसाठी टिकू शकेल. अशा पद्धतीने आपलं वाटण तयार आहे.